महत्त्वाचं हे आहे की आज प्रॅक्टिकलला जायचंच नाही. मग कुठे जायचंय? बोंबा मारायला जायचंय. आपण मोठं झाल्यावर काय होणार? मी राजकारणात जाणार. रगड पैसे कमवता येतात. जाप विचारणारा पण कोणी नाही. मला डॉक्टर व्हायचं. मी ठरवलंय की मांजाला घेऊन बाईक वर लांब फिरायला जायचं. कुठे होतास ते मला उत्तर हवंय. विशालच्या रूम वर होतो. काय मस्त मूड लागला होता. अभ्यास करत होतो. माझ्या गावाला एक सुंदर वाडा आहे. भूत बीत असतात तिकडे. तीन चार दिवस जाऊया राहायला. नको ना यार. अनुजा कुठे आहे? मी तुला मगाच पासून विचारतोय की अनुजा अजून का आली नाहीये. ती गेली कुठे? आम्ही पोलिसांकडे जाऊ. आम्ही इथे रितसर तक्रार नोंदवायला आलोय. ते परत यायचं नाही. कळलं ना? काहीतरी मेजर झोल आहे. आता काय करायचंय? श्रद्धा मॅम, ज्या काही गोष्टी घडल्या त्याचा तुमच्या मनावर खूप परिणाम झाला. हे सगळं माहित असून सुद्धा आपण काही करू शकत नाही. तो बघ ना तो ट्रक. चक्रव्यूहात उतरल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाहीये. मॅम, आम्ही ह्या चक्रव्यूहात उतरणार आहोत. तुम्ही मदत कराल? आहात तुम्ही तयार या चक्रव्यूहात उतरायला आणि आम्हाला बाहेर काढायला? आम्ही तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगतोय आणि असं काय करताय तुम्ही? आपल्या डोळ्यासमोर काहीतरी होतंय आणि आपण दुर्लक्ष करायचं. आपल्या बरोबर होण्याची वाट पाहिजे. अन्याय झाला, अत्याचार झाला तरच आपल्याला जाग येते. अंगात एक जोश येतो काहीतरी करून दाखवायचा. आणि पुढे कुठे जातो तो जोश? सिस्टीमवरचा राग. काही होत नाही पुढे त्याचं. हाच ट्रेंड सुरू आहे आता सोसायटीमध्ये.